नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय सकाळी 10:00 बातमी आणि अर्थात सुरुवात आपण करतोय पंढरपूरच्या बातमीने, कारण घडामोडच तशी आहे. आज पंढरपुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मंदिर प्रवेश आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनासाठी राज्याच्या विविध भागांमधून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पंढरपुरात दाखल होऊ लागलेत आणि या पार्श्वभूमीवर पंढरपुरात प्रशासनाने अलर्ट जारी केला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक जाहीर केलेलं असताना तरी असं असूनही धार्मिक स्थळं खुली करण्यास परवानगी देण्यात आली नाही आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं मंदिर प्रवेशाचा मुद्दा उचलून धरला. वंचित बहुजन आघाडीने आव्हान केल्याप्रमाणे आणि वारकरी सेनेच्या आव्हानाला महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळत आहे आणि आज पहाटेपासून पंढरपूरमध्ये सर्व कार्यकर्ते आणि वारकरी दाखल होत आहे. आपण आत्ता आहोत छत्रपती शिवाजी चौकात, जिथून पुढं 3 बॅरगेट्स टाकलेले आहेत चौफाळ्यातल्या कृष्णाच्या मंदिरापर्यंत, जेणेकरून कोणत्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे. मंदिराकडं जाणारे जे सर्व रस्ते आहेत तिथं 8 ते 10 फुटाचे बॅरगेट्स टाकलेले आहेत, जेणेकरून मंदिरापर्यंत कोणी पोचू नये आणि कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणे अशी दक्षता पोलिसांनी घेतलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर सद्यस्थितीमध्ये सोलापूरमध्ये आहे आणि काही तासातच काही वेळातच ते पंढरपूरमध्ये दाखल होतील आणि असंख्य कार्यकर्त्यांसहित ते मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणार आहेत. प्रशासन सतर्क आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की जेणेकरून काही करून सरकारने निर्णय घ्यावा की हे मंदिर सर्वसामान्यांसाठी दर्शनासाठी खुलं करावे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. आणि बोलूयात आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्या बरोबर आहेत आत्ता या क्षणाला पंढरपूरवरनं, जाणून घेऊयात नेमकी काय परिस्थिती आहे. वीरेंद्र, कार्यकर्ते पंढरपुरात मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे दाखल होत आहेत आणि खुद्द प्रकाश आंबेडकर देखील असणार आहेत का या आंदोलनामध्ये, याबद्दल काय कळत आहे? वीरेंद्रशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूच, पण वीरेंद्र आत्ता या क्षणाला पंढरपूरवरनं आपल्याबरोबर आहेत, त्याबद्दलचा अपडेट आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा आपण जाऊयात वीरेंद्रकडे. वीरेंद्र, काय अपडेट? विशाल, प्रकाशजी आंबेडकर सोलापूरहून निघालेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यकर्ते जमा झालेले आहेत. पूर्ण फौज फाटा आहे पोलिसांचा आणि मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते सील करण्यात आलेले आहेत, जेणेकरून कोणी मंदिरापर्यंत पोहोचू नये याची दक्षता स्वतः पोलीस घेत आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत मनोज पाटील सर आणि ऍडिशनल SP आहेत ते अतुल जेंडे सर स्वतः इथं छत्रपती शिवाजी चौकामध्ये बंदोबस्तासाठी आहेत आणि कार्यकर्ते जमा झालेले आहेत. काही वेळातच प्रकाशजी आंबेडकर इथं पोहोचतील आणि आंदोलनाला सुरुवात होण्याची शक्यता दिसत आहे. जरा पाठीमागचं दृश्य आपल्याला दाखवता येऊ शकेल वीरेंद्र, कार्यकर्ते जमा होत आहेत कारण काय काय नेमके? कार्यकर्ते सर्व प्रकाशजी आंबेडकरांची वाट बघत आहेत. पूर्ण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आलेले आहेत, मराठवाड्यातून आलेले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातून आलेले आहेत, जेणेकरून की त्यांनी अल्टिमेटम दिला होता की 31 तारखेला मंदिर खुलं करावं, जर का ते करण्यात आलं नाही तर आम्ही मंदिर प्रवेश करणार, सर्व कार्यकर्त्यांसहित विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये प्रवेश करणार असा त्यांचा निर्धार आहे आणि त्याप्रमाणे प्रकाशजी आंबेडकर यांच्या आव्हानाला कार्यकर्त्यांनी साथ दिलेली आहे आणि त्याप्रमाणे कार्यकर्ते पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. विशाल, धन्यवाद वीरेंद्र या सगळ्या माहितीबद्दल. तर पंढरपुरात आज मंदिर खोलो आंदोलन जे आहे, मंदिरात प्रवेश करण्याचं आंदोलन केलं जातं आणि प्रकाश आंबेडकर खुद्द या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहे, याबद्दलचा अपडेट आपण अशाच पद्धतीने पुढेही घेत राहणार होतो आणि आत्ता या क्षणात